तुम मुझे खून दो, मैं तुम्हें लाइसेंस दूंगा। आरटीओ चा अजीब फतवा। शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात आरटीओ ऑफिसचे जितकं कौतुक करण्यात येईल तितकं कमीच म्हणावे लागणार, कारण आरटीओ ऑफिसमध्ये काय काय चालतंय, नागरिकांची कशा रीतीने पिळवणूक होती हे तुम्हा आम्हाला माहितच आहे। अशातच आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये ज्या नागरिकांनी रक्तदान केले आहे अशा नागरिकांनाच लायसन्स देणार आहे असे आरटीओ ऑफिसच्या वतीने सांगण्यात आले। दरम्यान हे ऐकून आरटीओ कार्यालयात आलेल्या एका व्यक्तीने प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलशी संपर्क साधले व घडलेली हकीकत सांगितली। लगेचच प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या प्रतिनिधीने आरटीओ ऑफिस गाठलं आणि तिथं काय चाललंय याची पाहणी केली। त्यावेळेस काही लोक रक्तदान करताना दिसून आले। आमच्या प्रतिनिधींनी, तुम्ही रक्तदान हे स्वइच्छाने करत आहोत का तुम्हाला जबरदस्ती करण्यात येत आहे असे प्रश्न विचारल्यावर नागरिकांनी, हो आधी तुम्ही रक्तदान करा मगच आम्ही तुमचं लायसन्सचं काम करू असे म्हटल्याचे सांगितले। काय नाही, मी लर्निंग लायसन्समध्ये आलो होतो, ते म्हणले की आधी रक्तदान करा मग तुमचे लवकर प्रोसेस देईल लर्निंग लायसन्सची। मग नंतर स्वतः मी इकडे गेलो, इकडे सांगितलं रक्तदान करायला। इकडे गेलो तर माझं वजन नाही बसलं, मी आलो परत माझ्या सही वगैरे घेतली, सही तिकडे घेतलं मी डायरेक्ट परत काम करतो। तुम्ही स्वेच्छेने गेलो का तुम्हाला ते केल्याशिवाय? मी सांगितलं तसं की हे कंपल्सरी डॉक्टर किंवा सही घेऊन येऊन म्हणजे जोरदबस्तीने गेले तुम्हाला का? तुम्ही स्वतःहून गेला दोन आले तिथं, ते डॉक्टरांकडनं ते वजन बसून असेल तर डॉक्टरांकडे काय ते प्रूफ घेण्या म्हणजे सही वगैरे घेण्या म्हणजे घेऊन गेले। लसन काढणे काय आता तिथं लसन काढणे काय ते लाईन मी नंबर आहे बाद फिरी आहे बोले रक्तदान शिबिर करून ये त्यानंतरच आत घेतो असं म्हणलं आहे। रक्तदान केलं नाही तर? नाहीतर बाहेरच थांब असं म्हणलं। काय बाहेर थांब नंतरच्या नंतर बघू असं म्हणलं। म्हणजे ओढवाडीच्या गोष्टी केल्या कशाला काय? माझी तब्येत नाही असं काय विचारलं का तू? मी म्हणलो आजारी आहे, मी म्हणलं तर त्यांची साई घेऊन ये तेव्हा ती आत म्हणलं। लायसन्स साठी जो पण रक्तदान करतो तो पण यायचा नाही असं म्हणले। परंतु जसे प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलचा कॅमेरा आरटीओ ऑफिस येथे चित्रीकरण घेण्यास सुरुवात केले तसे आरटीओ ऑफिसचे अधिकारी व कर्मचारी खडबडून जागे झाले आणि आपापल्या कामाला लागले। इतवरच प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनल न थांबता बातमीची दुसरी बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे संजय डोळे म्हणाले की असा आम्ही कोणाला रक्तदानासाठी जबरदस्ती केली नाही, तो इच्छा असेल तरच रक्तदान करा अन्यथा करू नका असे म्हटले आहे। आरटीओ कार्यालयात सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही विनंती केली होती रक्तदान शिबिर घेण्याची आरटीओ ऑफिसने, आणि त्याच्याप्रमाणे जे स्वयंखुशीने रक्तदान करण्यास तयार असतील त्यांनाच आम्ही घेतो आहे। कोणत्याही प्रकारची कोणावरही हे नाही, सक्ती नाही। मग ज्या रक्तदान दिले नाही त्यांच्यासाठी म्हणजे अजिबात नाही, म्हणजे जोरजबरदस्ती काही नाहीये, जबरदस्ती तर नाहीच आहे।